दिसला प्रकाश देवता मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा तुळजापूर तुळजा भवानी आईचा उद उद माहूर गडी रेणुका आईचा उद उद पंढरपूर निवासी विठाई माऊलीचा उद उद पंढरपूर निवासी लक्ष देते ना विठाई आईचा उद उद म्हणजे स्त्रीचं रूपक केलेलं आहे हे खरे देवीचे वर्ण आहे महाराज असे कित्येक प्रमाण मी तुम्हाला सांगेल हे स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे आणि देवी आणि देव वेगळा नाही देव देवी मीची पाहो तुकाराम महाराज म्हणता भगवंत म्हणतात देवी आणि देव हे माझच रूप आहे अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवरो बाप रखुमा देवरो गुण बांधली कैसे अवताराचा राशी तो हा उभा विटेवरी हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित अवताराच्या राशी तो भगवंत आहे तुकाराम महाराजच्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे आणि देवी आणि देव वेगळा कसा नाही बघा मी सांगतो तुम्हाला उदाहरणार्थ तुमच्या गावात एखादी बाई मेली आता काला ओस्तोर मरू नये नंतर कधीतरी हा एखादी बाई मेली मग लोक तिची नाडी तपासतात डॉक्टर साहेब आणि तिचा श्वासोश्वास बंद झाला की समजतात ही मेली मग मेल्यावर लोक काय म्हणतात हिच्यातली आत्मी गेली बरोबर ना आत्मी गेली म्हणतात ना मग काय म्हणतात आत्मा गेला बाई मेली तर आत्मा गेला आणि माणूस मेला तर आत्माच गेला मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणायला पाहिजे ना नाही म्हणत का आत्मतत्वामध्ये भेद नाही भेद शरीरामध्ये आहे शरीरामध्ये का भेद आहे दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं जसं मातीचं मडकं असतं मातीचा रांजण असतो मातीची सुरई असते मातीचं ते वान द्यायचं बोळकं सुद्धा असतं बरोबर आहे का नाही मग ते आकारानं भिन्न आहे का तत्वाने आकाराने भिन्न आहे माती एकच तत्व आहे ना तसं आकाराने आपण भिन्न आहोत पण तत्वानं मात्र एकच तो पांडुरंग बसलेला आहे म्हणजे तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे ते आमच्या कुळाचं कुळदैवत कसं आहे बघा विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वीत गोपजीत विठ्ठल म्हणे ज्याचे सनकाधिका ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग म्हणजे तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे आणि त्या देवीची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संताने करून दिली अभंगाचं पहिलं चरण
देठावे संतानी। तुकाराम महाराज म्हणतात त्या देवीची ओळख आम्हाला संतानी करून दिली। ऐकताय ना सर्व, माना हलवा बरं एकदा। हा, कुळीची कुळदेवी केली ठावी संतानी, संताशिवाय जगातला देव कळणं शक्य नाही। सोना आहे कुणाकडे गेल्या कळेल, लोहाराकडे। जागे आहेत ना तुम्ही, बोला ना। सोना आहे कुणाकडे गेल्या कळेल, लोहाराकडे। बरो, सोनाराकडे। हा, सोन्याबद्दलचं अज्ञान दूर करायचं असेल तर सोनाराकडे जाणं गरजेचं आहे। मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असेल तर कुणाला विचारावं लागेल, आईला विचारावं लागेल। आईशिवाय बापाची ओळख नाही, सोनारा शिवाय सोन्याची ओळख नाही, तसं संताशिवाय जगातल्या देवाची ओळख नाही। मला काय सांगायचं, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही। ग्वाही म्हणजे साक्ष, वेदाने सुद्धा साक्ष दिलेली आहे। भगवंताची प्राप्ती ही संत संगतीशिवाय होऊ शकत नाही। संत देवाला म्हणतात, देवा तू जास्त मोठेपणात येऊ नको, आमुचेनी बरा दिसत असे, आमुचेनी भावे तुझं देव पण, हे का विसरून राहिलं। अरे आमच्यामुळं तुझे पैसे वाढलेत रे, नाही तर तू काय विसरला। गर्दी जर जमली नसती तर तुला 5000 पाकिट झाला असत, लक्षात येते का। आमच्यामुळं तुझी किंमत वाढली। वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते यावी। बरोबर आहे ना, महाराजाला किंमत कुणामुळे आहे, तुमच्यामुळे आहे ना। म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही इथं आलेले म्हणजे साक्षात देव आहात। देव कोण आहात, बोला ना, देव आहात। कोणी म्हणतील महाराज घरी राहिलेले कोण आहेत, ते महादेव आहेत, त्याचा विचार करू नका। तुम्ही तरी देव आहात एवढं कन्फर्म आहे, लक्षात येते का तुम्हाला। मला सांगायचं काय, आमुचेनी बरा दिसत असे, देव तुकोबा राहायला म्हणले देवा। अरे बोला 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 बोला, माझ्या गुरुचे गुरु नसते तर, ज्ञानोबा तुकोबा राय झाले नसते तर आपल्याला देव कळाला असता का? नाही ना दादा, ज्ञानोबा तुकोबा रायांच्या अगोदर जन्माला आलेले सर्व दुर्भाग्य आहेत महाराज, मग ते कोणी असो सर्व दुर्भाग्य आहेत। का? त्यांना गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचायला मिळालं नाही, हे त्यांचं दुर्भाग्य आहे। आपल्याला ज्ञानोबा राय तुकोबा रायाच्या नंतर जन्म मिळाला म्हणून आपल्याला देव कळाला, नाही तर आपल्याला देव कळला असता का? प्रत्येक जातीत एका संतानं जन्म घेतला का, त्या जातीतल्या लोकाला देव कळावा म्हणून। संतानं जातीत जन्म घेतला पण संतानं जातीवाद नाही केला, लक्षात येते का। धनगर लोकाला देव कळावा म्हणून बाळू मामाने जन्म घेतला, वंजारी लोकाला देव कळावा भगवान बाबाने जन्म घेतला, मराठ्याला देव कळावा तुकोबारायाने जन्म घेतला, शिंपी लोकांना देव कळावा नामदेवरायाने जन्म घेतला, माळ्यांना देव कळावा सावता बाबांनी जन्म घेतला, अरे चांभाराला देव कळावा रोहिदास महाराजाने जन्म घेतला, वारकाला देव कळावा सेना महाराजाने जन्म घेतला। प्रत अशी जातच नाही महाराज की त्या जातीत संत झाले। बंजारी लोकाला देव कळावला म्हणून सेवालाल बाबाने जन्म घेतला। कोणो काही सांभळो कोणी, हा ठया विठाला विठाला ठाला विठाला। प्रत्येक जातीत एका संताचा जन्म झाला दादा हो का, त्या जातीतल्या लोकाला देव कळावा म्हणून। संताशिवाय देव कळणं शक्य नाही महाराज। मी नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण सांगेन। 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय आळंदीमध्ये संत सभा भरली, ऐकते ना लक्ष देऊन। आळंदीमध्ये संत सभा भरली आणि त्या संत सभेमध्ये गोरोबा काकाला मुक्ताबाईने सांगितलं, काका तुम्हाला कच्चा पक्क्या कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा। गोरोबा काका कुंभार होते जाती ना, कुंभाराकडे मडकं तपासायचं काय असतं, थापटणं, बरोबर आहे। गोरोबा काकांनी ते थापटणं घेतलं, बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली। ज्ञानदादाच्या डोक्यावर मारलं, निवृत्तीनाथांच्या डोक्यावर मारलं, जेव्हा नामदेवरायाच्या डोक्यावर थापटणं मारणार तेव्हा नामदेवरायाला राग आला। नामदेवरायांनी सांगितलं, लोक आम्हाला घरी नेतात, आमचे पाय धुतात, आमची आरती करतात, पूजा करतात आणि तुम्ही आम्हाला घरी आणून मारता, हे काय तुमच्या घरची संत पूजा आहे का? गोरोबा काकाने सांगितलं, मुक्ताई हे मडकं कच्च आहे। नामदेवरायाला राग आला, 24 तास देवाच्या सोबत राहतो आणि मी कच्चा, सरपंचाच्या सोबत राहून जर शेततळ पास होत नसेल तर फायदा काय? वाटत ना माणसं, येतो राग येतो ज्याच्या सोबत राहतो त्याचा, नाही नाही काम झाल्यावर। हा गणेश महाराज तुमचे मित्र सानप महाराज येतन 15 रात ऐकत नाहीत म्हणल्यावर तुमची मित्रता कामाची काय? बरोबर आहे ना, म्हणजे पैसे कमी करावे म्हणूनच वापरायची का, बाकी कशासाठी? नाही का, म्हणजे पुन्हा आम्ही नाही तारीख घेतली त्याला म्हणायचं, अहो तुम्हाला भावच देत नाही ते, म्हणजे दिलं बिघडून आमचं बी, हा असं स्वभाव आहे।
लोकांचा कंडिशन नुसार माणसं बदलतात. मार विचार करा जरा, मार्मिक आहे, 4G आहे. चहात माशी पडली तर लोक चहा फेकून देतात, आणि तुपात माशी पडली तर माशीला फेकून देतात. हे फार टॅलेंट लोकांना कळेल. तसं तुमचं काम आहे तोपर्यंत तुम्हाला धरतील आणि माशीसारखं तुम्हाला बी फेकून देतील. असं होऊ नये बरं का. हे अनुभव आहे. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन जब वक्त पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्याने लोक चालतात, पण आपल्यावर वाईट वेळ आली की आपली माणसं साथ सोडतात. लोक तोंडाव एक माघारी एक बोलतात. तोंडाव म्हणतात काय शास्त्री सुंदर कीर्तन करतात, माघारी कुठे येतेच. बरोबर आहे ना. तोंडाव एक माघारी एक आहे. तोंडाव महाराज म्हणतात, आणि महाराज 15 मिनिटं उशीर झाला की लोक महाराज आले का म्हणत नाही. आलं करते नव्हतं येणं होतं कशाला घ्यावा. तुला काय माहीत, एखाद्या पुढाऱ्याची ओळख करून द्यायची असेल राजकारण्याची की तोंडाव म्हणतात महाराज साहेब हे तर आमचं गाव आहे, जो विकास झालेला आहे सगळं साहेबाच्या कृपेन झाला. आमच्या गावातून साहेब बाजूला काढले काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढे गेला की म्हणतात महाराज अख्खं गाव या अवलादीनच खाल्लं. परिस्थिती मी वस्तुस्थिती बोलतो काय, सरळ आहे. महाराज एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला, म्हणजे महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी, म्हणजे या तारखेला सुरुवात या तारखेला शेवट आहे. 7 दिवसात पहिला फोन तुम्हाला केलाय. एक दिवस कोणता तरी बघा, माझ्याकडे डायरी पाहिली, माझ्याकडे काही तारीख रिकामी नव्हती. म्हणलं दादा माझ्याकडे काही तारीख खाली नाही. नाही नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर. म्हणलं ज्यांनी अगोदर तारीख घेतली त्यांचं पण थोडंफार असेल ना, मग त्यांची कॅन्सल करून तुम्हाला कशी देऊ. नाही नाही म्हणे तुम्ही जर आले नाही तर सप्ताहच करायचा नाही. काय प्रेम असावं म्हणलं लोकायचं. म्हणलं करा नाही तर नाही करा तर तुमचा प्रश्न आहे, मी काही येऊ शकत नाही. तो बैठकीतून फोन कट करायचं त्याला ध्यानच नाही, चालूच राहिला. ते फोन लावणाऱ्या जवळ एक बसलेलं फोन लावणार आल म्हणे. काय म्हणले रे महाराज, फोन लावणार म्हणे. नाही म्हणतात बा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. आजी परिस्थिती आहे. काय घेऊन बसलात लोक माझ्यावर प्रेम करतात, कुठं फेकतील लोक नेऊन सांगता येत नाही. महाराज विठारा विठारा कळत का तुम्हाला, लक्षात येत ना, लक्षात येत. बघा लक्षात ठेवा मला काय सांग. मी देवा 24 तास माझा विषय इथून बाजूला गेला, मी बरोबर तिथं 24 तास मी तुमच्या बरोबर राहून मी कच्चा रागाला सभेचा त्याग केला. पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा संत सभेमध्ये काकांनी मला कच्चा ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं नामा तू कच्चाच आहेस. मग तर बॅटरी डाऊन झाली. देवा मी 24 तास तुमच्या बरोबर राहून मी कच्चा, मग कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल. नामदेव राय म्हणले कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल. पांडुरंगाने सांगितलं नामा तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा औंढा नागनाथ तालुका 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग औंढ्याला आहे. प्रति कैलास म्हणून औंढ्याला संबोधलं जातं, म्हणून औंढ्याला जा. हा कैलासात जायच्या अगोदर कैलासाला जाऊन या. नाही कळलं का, हात माझा. कैलासात जायच्या अगोदर कैलासाला जाऊन या. लक्षात येते का. नामदेव रायाला सांगितलं तुला औंढ्याला जावं लागेल. नामदेव राय औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा, जी महादेवाची पिंड आहे ना डॉक्टर साहेब, त्या महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपले होते. पायातल्या खडावा सुद्धा काढल्या नव्हत्या पवार गुरुजी. नामदेवरायांनी हे दृश्य पाहिलं, तळपायाच्या मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवाने मला पाठवावं ज्याला स्वतः देव काय ते कळत नाही. वरच्या रंगाला भुलल्या. नामदेवराय माघारी निघाले, विसोबा खेचराने आवाज दिला ओ नामदेवा कुठं जात आहे. नामदेवरायांना सांगितलं चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणे कसं काय, देवाने मला तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यानंतर पक्क होईल असं सांगितलं. अहो पण मला तुमचे पाय धरायची तर इच्छा नाही, पण तुमचं तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात तुम्ही. उठी उठी प्राण्या आंधळा तू कारे, देवावरही पाय ठेवले. आंधळे झालात का देवावर पाय ठेवून झोपलात. वरच्या रंगाला भुलले महाराज. वरच्या रंगाला भुलणारी माणसं आहेत म्हणून जगाची फसवणूक होते. वरच्या रंगाला भुलू नका. हा कोट घातला, चांगलं डिझाईनचं धोतर घातलं, फेटा बांधला, 2 तास कीर्तन केलं, तुम्ही लगेच त्याला संत समजता. अजिबात नाही. कदाचित पॅन्ट शर्ट घालणारा सुद्धा संत असू शकतो. पॅन्ट शर्ट घालतात मग तिकडे सगळे संतच हे असंही नाही. संत ही अवस्था आहे, संत ही व्यवस्था नाही. आपल्या जीवनात आपण किंमत अवस्थेला न देता व्यवस्थेला देतो. मी तुम्हाला एक सस्पष्टपणे सांगेल बघा, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका.
चुकीच्या माणसाच्या मागे संत म्हणून पळू नका आणि आपलं आयुष्य बर्बाद करू नका. संत म्हणून श्रद्धा ठेवायची, माऊलीवर ठेवा, तुकोबारायवर ठेवा, भगवान बाबावर ठेवा, सावता बाबावर ठेवा, नरहरीवर, नरहरी सोनारावर ठेवा, बाळूमामावर ठेवा. चुकीच्या माणसाला संत म्हणू नका. जराशे मळके कपडे घातले की तुम्ही म्हणतात वैराग्य मूर्ती, गुंड्या नाही लावल्या की विदेही महात्मा. त्याला गुंड्या लावायची अक्कल नाही रे, तुमच्या लक्षात कसं येत नाही, कळते का माझं बोलणं? नाही नका. मी स्पष्टपणे सांगतो मी संत नाही बाबा, आणि आपल्या संत होण्याच्या भानगडीतही पडायचं नाही. संत होण्याच्या भानगडीत पडू नका. जाळूनी संसार बैसलो अंगणी त्यांनी म्हणाव मी संत आहे. आपल्या पाकिटात 2000 कमी झाले की फोन येतो, अहो हे कस काय, मग आपण संत म्हणून घ्यावं का? अजिबात नाही. लक्षात घ्या, वरच्या रंगाला भुलणारं जग आहे. हिंदी में कहावत आहे, नियत कितनी भी अच्छी हो दुनिया आपको आपके दिखावे से जानती है. लेकिन जीवन में एक बात याद रखना, दिखावा कितना भी अच्छा क्यों ना हो, भगवान आपको आपकी नियत से जानता है. दिखावे ना जग फसल देव नहीं फसना. बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, वो हरगिज नहीं बख्शे जाते जिनकी नियत खराब होती है. नियत वाइट नसावी महाराज माणसाची, नियत वाइट नसावी, नियत चांगली ठेवा. लक्षात ठेवा, जगाची फसवणूक करू नका आणि स्वतःची करू नका. कशाला फसवताय जगाला, काही गेलं देणं नाही महाराज. किती लोक मला मानायला लागले याच्यावरून मी किती मोठा आहे हे ठरवायचं नाही. किती लोक माझे पाय धुवायला लागले याच्यावरून मी किती मोठा आहे हे मी ठरवायचं नाही. मी कीर्तनाचे किती पैसे घ्यायलो याच्यावरून मी किती मोठा आहे हे ठरवायचं नाही. किती कीर्तन रोज मला आहेत याच्यावरून मी किती मोठा आहे हे ठरवायचं नाही. मी तुकाराम महाराजांच्या प्रमाणात कुठं कुठं बिनचूक बसतो याच्यावरून ठरवायचं मी किती मोठा आहे. नाही जगाला माहीत तू किती मोठा आहे, पण तुला माहित आहे ना तुझी लायकी. कशाला फसवणूक करतो कोणाची, काही घेणं देणं नाही महाराज. लक्षात ठेवा, मी एक पोस्टमनचं काम करतोय बघा. मी फक्त जे आलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. मला सांगायचं काय, कुणाला संत म्हणता? दिखाव्याला भुलणारं जग आहे. नामदेवराय दिखाव्याला भुलले ना नामदेव. हे बघा, कदाचित खोट्याला खरं म्हणलं तरी धोका, आणि खोट्याला खरं म्हणलं तरी धोका, धोकाच आहे. परीक्षिती राजाला संत कळाले नाही म्हणून शमीक महाराजांच्या गळ्यात मेलेला साप टाकला. सगराच्या 60,000 मुलाची राख झाली, कपिल भगवंताचा अधिकार कळाला नाही. 56 कोटी यादवाचा नाश झाला, संत कळाले नाही. नाही संत पण मिळत या हाती, हिंडता कपाटी राणी वनी. संत पण मिळणं एवढं सोपं नाही दादा. नामदेव रायन ते पाहिलं माघारी निघाले. विसोबा खेचराने सांगितलं, नामदेवा जाताय तर जा, फक्त जाता जाता माझं छोटस काम करा. माझे पिंडीवरचे पाय तुमच्या हाताने खाली ठेवा आणि मग जा. लक्ष देऊन ऐकताय ना. नामदेव रायाने विसोबा खेचराचे पाय उचलले, पिंडीवरचे पाय उचलले, आणि ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवायला गेले. चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाले. महादेव खाली ठेवले, तिथून खालून पिंड निघाली. असं एक दोन ठिकाणी नाही, जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. जिथं जिथं पाय ठेवण्याचा प्रयत्न केला तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं ऐका, मग नामदेवरायाला कळालं, अरे देवानं यांचे पाय डोक्यावर ठेवले नाही. संतांनी देवाच्या डोक्यावर पाय ठेवले नाही, तर देवानं संतांचे पाय डोक्यावर घेतले. आणि जिथं संतांचे पाय असतात तिथच देव असतो. नामा मने खेचरा पायी, ओळख झाली सर्वा ठाई केली ठावे.
ठावे संतानी, है अजून वेळ आहे अजून त्याला, केली ठावे संतानी, कुळाचं कुळ दैवत असणारी देवी संतानी आम्हाला ठावी करून दिली. लक्ष देऊन ऐकताय ना, नामदेव रायला यथार्थ स्वरूपाचा देव कळाला. कुणामुळं? विसोबा खेचरामुळं. विसोबा खेचरासारखा ओळख करून देणारा होता म्हणून नामदेव रायला देव कळाला. ओळख करून देणारा पण तसा पाहिजे ना. काहीच्या गाथा ज्ञानेश्वरी पंचीकरण पंचदशी विचार सागर वृत्ती प्रभाकर ब्रह्मसूत्र पाठा, पण उभं राहिलं की मांडता येत नाही. आज तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे. प्रॅक्टिकलला महत्व आहे. वहीत किती बोल लिहिले याला किंमत नाही, हातातून किती निघतात याला किंमत नाही, तुमच्या संगीत विशारद प्रमाणपत्राला किंमत नाही, तुमच्या गळ्यातून किती निघतं याला किंमत आहे. काही संगीत विषा रद्द झालेले असतात का, लक्षात येत का तुम्हाला? हा लक्षात घ्या बघा, मला काय सांग, मांडणारा तसं पाहिजे, सोप्या भाषेत सांगणारा असावं महाराज. नको तिथं अवघड बोलून फायदा आहे का? आता मी जर सुरू केलं, ओम भद्रम कर्णे विष्णुयाम देवाः भद्रम पश्चिमाक्षभिः यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टवंसस्तनुभिः विषेम देवहितं यदायुः त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवतु माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् पश्चातात पुरस्तात उत्तरातात दक्षिणातात अवच ऊर्धातात अवधारातात सर्वतो माम पाहि पाहि समंतात त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनंदमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानंदाय द्वितीयोसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि आसदोड सुरुरासि तर तुम्ही घरी जाशी. बरोबर आहे, काय कळणार आहे तुम्हाला याच्यात? बरोबर आहे का? विद्वता नसावी याच्यातला मी अजिबात नाही, पण कुठं मांडावी हे कळणं महत्वाचं आहे. नको तिथं अवघड बोलून फायदा आहे का महाराज? लक्षात येते का माझं बोलणं? सांगणारा बी तसा पाहिजे ना. विसोबा खेचरा सारखा सांगणारा होता म्हणून नामदेव रायला देव कळाला. ऐका, ज्या नामदेव रायला देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली, त्याच नामदेवरानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली? ऐका, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदा माहिती आहे सर्वांना, कधी असते? दिवाळीचा पाडवा आहे की नाही. त्या दिवशी काय करायचं असतं सांगता येईल कोणाला? बोला ना. तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? ओळायचं असतं ना. कुणी कोणाला? बहिणीनं बहिणीनं भावाला, हे भाऊ विजेला. प्रतिपदेला कुणी कोणाला ओळायचं असतं? नवऱ्यानं बायकोला. बरोबर ना? नाही 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 नाही, बायकोनं नवऱ्याला ओळायचं. तुम्हाला ओळलं नाही का आता? पण आर 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 जाऊ द्या, इथून मागं जाऊ द्या. आता येणारी बलिप्रतिपदा लक्षात ठेवा. प्रतिप्रदा बलिप्रतिपदा आली का बायकोला आठवण करून द्यायची. ओय प्रतिपदा तिलाच म्हणायचं. आरवा वळायचं नाही का? ऐकली तर ठीकच आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. आपण ताट करायचं, कणकीचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची. बायको पुढे चालतं का कुणाचं काही? अजिबात नाही. गावना पाटील गाव भ्याये पण घरनं बाई अंगठा जाय. गावच्या पाटलाला गाव भेल, बायको भेत असते का? किती बी मोठ्या मिशा ठेवा हो तुम्ही, किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना अशा पिळायच्या आणि घरी येताना अशा पिळायच्या. ते शेंडे दाबूनच यायचे घरी, त्याला घरात दर पखवाज वाजवून जा. नाही असू द्या, काय होत नाही, राहू द्या, काढून नका टाकू उग म्हणायला. राहू द्या, लक्षात येते का? किती किती सुंदर पखवाज हे बघा, किती सुंदर म्हणा. आज असा पखवाज वाजवला, तिनं एवढंच करायचं. हवाच जाते माणसं, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बाया बोल देतात का महाराज बोलायला लागल्यावर? अजिबात नाही हो. काय बोलतील बाया सांगता येत नाही. एक बाई एका बाईला म्हणे, बाई माझा जवाई एवढा सुंदर डॉक्टर आहे म्हणे. बरं का डॉक्टर साहेब, आता तुम्ही माझे यजमानात म्हणून बोलत नाही, पण ते आहे. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणे, बाई माझा जवाई एवढा सुंदर डॉक्टर आहे. एका कुत्र्याची शेपूट तुटली होती तर माझ्या जावयानं त्या अर्ध्या शेपटीला इंजेक्शन देऊ देऊ त्या कुत्र्याची शेपूट लंबी तयार केली. दुसरी म्हणे, तुझा जावाई काहीच करत नाही, माझ्या जावयाला तर नुसती कुत्र्याची शेपूट सापडली, त्यानं इंजेक्शन देऊ देऊ कुत्रं तयार केलं. काय बोलतील बाया सांगतात काय बोलत. मला तर एकान व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी.
बाय बोल दे मा बोल दे का बाय बायकोला कौतुकान म्हणे का ग आज कटिंग बारीक केलं मिळो मी जरा तरुणच दिसायलो नाही का बायको म्हणे चप्पी करून यायची ना मग बाळा त्यातलेच दिसला असतात तिला काय कौतुक आहे बा तिला कौतुक आहे का काही अजिबात नाही लक्षात ठेवा पण ऐकली तर ठीकच आहे नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही बरं का प्रतिपदेचा दिवस आहे असा फवारा असला म्हणजे रोग पडत नाही दुसरं काय नाही विठाला विठाला प्रतिपदेचा दिवस आहे रुक्मिणी माता देवाला म्हणे देवा मी तुम्हाला ओवाळणार भगवंत म्हणले मग ओवाळणार मी कुठं नाही म्हणे रुक्मिणी माता देवाला ओवाळण्यासाठी आरतीचा ताट आणला स्वयंपाक घरात गेले तोपर्यंत भगवंताने ठरवलं रुक्मिणी आपल्याला ओळखते का नाही पाहिजे आणि आल्यावर सर्व भक्ताला असं लाईन धरून उभं केलं भक्त म्हणले देवा एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलू भगवंत म्हणले आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे तुम्ही फक्त लाईन धरून उभा राहा आणि रुक्मिणी माता यायच्या आत देवानं काय केलं आपलं रूप सर्वांना दिलं जसा देव दिसायला तसे सर्व भक्त बनवले मारा माणसं सारखे नाही म्हणून बरं आहे सारखे नाही म्हणून ओळखता येतात सारखे असते तर कसे ओळखायचे रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आल्या भगवंत कोपऱ्यात जाऊन त्याच लाईनीत उभे राहिले रावळात पाहतात तो सर्व देवच देव आता याच्यातला आपला नवरा कोणता आणि ओवाळायचं कुणाला लाजल्या लाजले गे माया आता कोणा जिकडे पाहे तिकडे जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू आता कौना वो वाळू जिकडे पाहे तिकडे जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू गोवाळू मी गेले माय गेले द्वारके माय गेले द्वारके जिकडे पाहे तिकडे जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके गोवाळू मी गेले माय सखिया माधारी सखिया माधारी जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज काकड्याच्या अभंगात त्याचं वर्णन आहे का काकडा म्हणजे काय झोप येत नाही म्हणून नसतो पण काकड्याला हा माल मिळतो का अजिबात नाही हा तर अजिबातच नाही त्याचा काकडा तर गाडीतच होतो है का हाही नाही हाय नाही काकड्याला अवघडच आहे माला ज्याला काकडा येतो त्याला उठायचा कटाळा ज्याला येत नाही त्याला झोप येत एवढा गोड आवाज काकड्याला ऐकायला मिळाला तर नशीब नाही तर काकड्याचा आवाज कोण कोंडो धारे ना जवा पखवाज बी ना असं काय चांगला आवाज ऐकायला मिळाला तर नशीब आता हे आमची मंडळी असल्यामुळे मजा आहे महाराज आहे का नाही शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात न हो आपकी तस्वीर से क्या जी भरे जब तक आपकी मुलाकात न हो महाराज हे असल्यावर कीर्तन रोज करतो पण आनंद अशी मंडळी असल्यावर येतो पण हे कसे येतात शेवटच्या दिवशी कळल लक्षात येत का काकड्याचा काकड्याच्या अभंगात त्याचं वर्णन करतात लक्ष देऊन ऐका बघा रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आल्या पाहतात रावळात देव देव आता आपला नवरा कोणता ओळायचा कोणाला मग नामदेवराय आले नामदेवराय जरा लाडके होते म्हणून यायला उशीर झाला नामदेवराय आल्याच्या नंतर रुक्मिणी माते नाव आले ओ नामदेवा इकडे या नामदेवराय म्हणले बोला आई साहेब काय म्हणता याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा नामदेवराय म्हणले आई साहेब हळू बोला इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे नवरा न ओळखता यावा याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट जीवनात दुसरी आहे का रुक्मिणी माता म्हणला चेष्टा करण्याची वेळ नाही मला खरंच आपला देव ओळखाय नाही नामदेवरायानं सर्वांकडे पाहिलं सर्व दिसायला सारखेच होते ना महाराज क्षणभर नामदेवरायाच्या सुद्धा लक्षात आलं नाही सर्व दिसायला सारखे होते पण एका ठिकाणी थोडा घोळ झाला होता मिस्टेक काय मिस्टेक झाली होती बघा सर्व दिसायला सारखे होते पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात आणि त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता बाकीच्या सोंगाड्याच्या नव्हता नामदेवराय म्हणले आई साहेब ते कोपऱ्यातलं गिराईक आपलंय वैजयंती माळगावा श्री वचनाचन
पूर्ण विष्णुदासे नावी रुक्मिणी माता ताट घेऊन निघाले आपण घाबरत होता नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल सोप आहे का प्रतिपदेच ताट जर चुकून दुसरीकडे गेलं तर पातिव्रत्य धर्म नष्ट होईल ना सोप आहे का भाऊ बीजीच ताट कुणीकडे जाऊ द्या वाढून वाढून एक भाऊ वाढ आखा यवतमाळ जिल्हा भाऊ होऊ द्या ताने का चुकून भाऊबीजीच ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल चुकून प्रतिपदेच ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का राष्ट्रपती उपराष्ट्रपती सभापती उपसभापती सरपंच उपसरपंच पती उपपती आजी बात नाही कॉम्प्रोमाइजच करता येत नाही म्हणे चुकून दुसरीकडे गेलं तर अवघड होईल म्हणे आई साहेब बिंदास्त जा वैजयंती माळ गळा श्री व छलांचन विष्णुदास नामा येणे दावी लिखून नामदेव रायला देव कळाला विसोबा केचरामुळं आणि रुक्मिणी मातेला देव कळाला नामदेव रायामुळं केली ठावे संताने केली ठावे कुळीची कुलदेवी केली ठावे संतांनी कळलं नामदेव रायला देव ओळखता आला कुणामुळं बोला 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 विसोबा खेचरामुळं रुक्मिणी मातेला देव ओळखता आला कुणामुळं नामदेव रायामुळं ना अभंगाचा थोडा का होईना अर्थ कळाला कुणामुळं हा असं हांगा असं आहे का नाही लक्षात येते का हा चला केली ठावे संताने आणि संतांनी ओळख करून दिल्यामुळं बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी शरण जाणं सोपं झालं आणि येला रूपा बळे करून खडे हरिदासी आणि या सर्व गोष्टीचा आनंद तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी हरि 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 बघा एवढा वेळ मी तुम्हाला त्रास दिला नाही झालं 10 मिनिटात मी थांबणार आहे करा सर्वांना एकदम भया भाऊ फिरवा कॅमेरा अय राधेश्याम फोटो घे बघा ये पाठीमागे इकडे येऊन घे एकदम सरळ एकदम सरळ एकदम सरळ वा क्या बात काय सुंदर दिसतंय राहू द्या 4 वाजेपर्यंत नाही नाही अरे वर घ्या वर घ्या वर घ्या तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा हात वर घ्या हा कोणाच्या तरी आपण शेजारी फुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा
बोलण्यासारखं भरपूर आहे, घड्याळ थांबायला तयार नाही. हा आता 10 मिनिटं फक्त राहिले, तेवढे घेतो आणि थांबतो. अभंगावर आणखी मी भरपूर वेळ बोलेल, ह्याच्यात काही शंका नाही. हा पूर्ण अभंगाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे, असाच असेल असा माझा दुराग्रह नाही. जे मोठ्यांच्या मुखातून ऐकले ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते 1000 आचार्य स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांची कृपा आहे. जे अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून माझं मला परत करा. जाता जाता एक संदेश मी तुम्हाला देणार आहे बघा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, व्यसनापासून दूर राहा, भ्रूण हत्या थांबवा, लहान मुलाबाळावर चांगले संस्कार टाका, आई वडिलाची सेवा करा, आणि आपल्या सीमेवरचे जवान आज आपल्यासाठी मरतात कधीतरी त्यांची आठवण काढा. महाराजांनी रात्री आपल्याला जवानाबद्दल भरपूर बोलले, पण मी जाता जाता एकच सांगेल दादा, आज आपण आपल्या धर्माबद्दल जागरा. ज्या हिंदू धर्मात आपला जन्म झाला त्या धर्माविषयी आपण स्वाभिमान बाळगा. अरे दुसऱ्याच्या धर्मावर एक शब्द बोलला तर दंगे व्हायला वेळ लागत नाही, पण आपले लोक आपल्या धर्माला विरोध करतात ही आपल्या धर्माची शोकांती काय? हा सप्ताह चालला म्हणजे काय गावातल्या सर्वांनाच बरं वाटतं का? अजिबात नाही. काय नाही तर पाम्पलेट पाहिलं की टेन्शन येतं, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे तुम्ही गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस, गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याशी बघा, आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात ही शोकांती काय? काही लोक तर तुम्हाला मूर्खात काढत असतील. पाऊस नाही, पाणी नाही, दुष्काळ आहे, आणि तुम्ही गाव बुडवणं लावलं. दुष्काळ आहे ना यावर्षी, बोला ना, दुष्काळ आहे का नाही? दुष्काळ आहे, दुष्काळ आहे ना दादा. दारूचे दुकानं बंद व्हायला पाहिजे का चालू राहायला पाहिजे? बंद व्हायला पाहिजे. दारूचे दुकानं चालू आहे का बंद आहे? चालू आहे. गर्दी वाढली का कमी झाली? वाढली. मग दुष्काळ कशाचा? दुष्काळ आहे फक्त वर्गणी द्यायचा आणि सोपते करायचा, बाकी कशाचा आहे? आज कोणत्या गावचा फोन आला की आम्हाला पहिले शब्द ऐकावा लागतो, महाराज यंदा जरा तुमचा भाव कमी करा हो, पेटलंय, राख लागली, जळालंय, पावसाचा पत्ता नाही महाराज. लोक बोलतात आहे की नाही, दुष्काळ आहे यंदा. अरे दुष्काळ आहे तर मग दारूचे दुकानं बंद व्हायला पाहिजे? दुष्काळ बघा, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करतो, दारूचा भाव वाढला म्हणून आंदोलन झालं, आजपर्यंत कधी आठवतंय का? पिणारे म्हणतात हे वाढू दे वाढले तर अर्धे तू दे अर्धे मी देतो, भागून घेऊ, कुठं मागायच ना दिला तू. ही परिस्थिती आहे. आज दुष्काळ आहे प्यायचे असल्या लोक निमित्त काय करतात माहितीये का? ये रिपेटलं ते रिपेटलं जळण तिथे जळण येऊ द्या. हा आणि चांगली सोयाबीन आले, अर्धवन पोते आलेत नाही समजायचं, चाल बसा. ही परिस्थिती काय काय ही मानसिकता बघा. एक वाक्य बोलेल बघा, पैसा नाही म्हणून शाळा सोडणारे खूप मिळतील, पण पैसा नाही म्हणून दारू सोडणार एक सुद्धा भेटणार नाही, एक सुद्धा. पैसा नाही म्हणून सप्ते बंद करणारे खूप मिळतील, पण पैसा नाही म्हणून व्यसन बंद करणार एक सुद्धा भेटणार नाही. अरे खोटा 3 तासाचा पिक्चर काढायचा असेल तर 70-80 कोटी रुपयाचा खर्च येतो. पाहून लोक सुधरायला लागले का बिघडायला लागले? बिघडायला. सप्ता करून नाही गाव सुधारणार हो. तुमच्या लग्नाचा खर्च जरी धरला तर 11 सप्ते होतील, एवढं लक्षात ठेवा. 11 लग्नाचा खर्च धरला तर 11 वर्षाचा सप्ता होईल महाराज. आणखी काय बेनिफिट पाहिजे आपल्याला याच्यातून? काय पाहिजे सांगा ना. आणि आदर्श गाव आहे महाराज तुमचं. महाराष्ट्रभर रोज फिरतो मी, स्तुती करत नाही, मला काही कीर्तन कमी नाहीत, मी रोज 2 कीर्तन करतो महाराज. पण सप्तात सामूहिक विवाह करून 11-11 लग्न लावणार बेलोरा हे पहिलं गाव आहे वारकरी संप्रदायाच्या सप्त्यात. हा बाकी सामूहिक विवाह होत असेल, किती लग्न लागत असतील ते मला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, पण सप्त्यामध्ये हा आदर्श घ्यावा असं तुम्ही हे चालू ठेवलेलं आहे, आणि हे असंच चालू राहावं अशी माझी तरी प्रामाणिक इच्छा आहे. बाळू मामानं सर्वांना सद्बुद्धी द्यावी आणि हे आपलं चालू राहावं दादा. कुणा कुणाला वाटतं दरवर्षी हा सप्ता व्हावा, हातवर करा बरं. तर एकाचा बी हात खाली नाही, एकाचा बी नाही. तुम्हाला बोलवायचं का नाही त्याच्या हातात आहे, तुम्ही हात खाली करा. हा लक्षात येते का? सर्वांना सर्वांच्या मनात आहे दादा, म्हणून प्रेम आहे. पण काही गोष्टी प्रेमान होत नाही. आता मी जर डिझेल टाकायला गेलो आणि त्या पेट्रोल पंपावाल्याला म्हणलं माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला टाकी फुल करून दे, जमल का? तिथं पैसे द्यावे लागतील ना. म्हणून आता हे एवढे लोक आज आपल्याला मिळाले, यांचं ऐकायला, यांचं ऐकायला मिळालंय महाराज. महाराष्ट्रात कोणता मोठा सप्ताह आहे हे कशाहून ठरतं? हे 4 जण असले याच्यावरून ठरतं.
कोणताच असा मोठा सप्ता दाखवा मला की ही मंडळी नाहीये, एकही मिळणार नाही महाराज लक्षात ठेवा. आणि हे तुम्ही केलं यांना सांभाळणं सोपं नाही, पण तुम्ही करून दाखवलं. आणि बाळू मामा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही हे मला तरी वाटतं बघ, काही कमी पडू देणार नाही महाराज. म्हणून आपण आपल्या धर्मावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. अरे ना शोहरत पे गर्व करते है, ना दौलत पे गर्व करते है. भगवान ने किया है हिंदू के घर पैदा, इसलिए अपने किस्मत पे गर्व करते है. गर्व से गो आप वीर शिवा राणा प्रताप का गूंज उठा वो नारा है. गर्व से कहो हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. कधीतरी वाटू द्या मी हिंदू आहे आणि हा हिंदुस्थान माझा आहे. आज आपण आपल्या धर्माबद्दल जागरा. ज्या शंभू राजाने, ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या धर्मरक्षणासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेले आपण माणसं. एका वाक्यात शिवाजी नावातली ताकद सांगेल ऐका. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. गेलेल्या कर्माचे एक म्हणे महाराज तुम्ही शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काही देव होते का? त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीने सांगतो. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एकच राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. या पवित्र वंशात आपण जन्म घेत. पण या महापुरुषाला लोकांनी आज जातीत वाटून टाकलो. शिवाजी महाराज मराठ्याचा, भगवान बाबा वंजाऱ्याचा, सावतामाळी माळ्याचा, नरहरी सोनार सोनाराचा, रोहिदा चांबार चांबाराचा, महाराणा प्रताप रजपूताचा, बाळूमामा धनगराचा, बश्वेश्वर वाण्याचा, सेवालाल बंजाऱ्याचा, बिरसा मुंडा आदिवासाचा, विश्वकर्मा सुतारांचा, या महापुरुषाला सुद्धा लोकांनी जातीत वाटून टाकलं. जातीत वाटल्या जाऊ नका दादाव. हा वंजारी मराठी कोळी साळी धनगर भिल्ला हाटकर राजपूत या जातीत वाटल्या जाऊ नका. आपण हिंदू आहोत याचा स्वाभिमान बाळगा. मी कळकळीनं तळमळीनं बोलतोय दादा. आज परमार्थ करून जर डोक्यातला जातीवाद जात नसेल तर आपल्या परमार्थाला शून्य किंमत आहे, शून्य किंमत. आज सत्य व्हायला लागले पण कशामुळं? त्यांनी केला आपला मोठा झाला पाहिजे या मानसिकतेने व्हायला लागली. ही मानसिकता बदलण्याची आज गरज आहे. बस मी परमार्थ करायला लागलो, मला काहीतरी चांगलं काम करायचंय, कार्य करायचंय, ह्या वृत्तीनं परमार्थ करा. एक वाक्य बोलेल मी तुम्हाला. एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे. एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं फार अवघड आहे. आज महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालण्याची गरज आहे. आली शिवजयंती, 50-60 हजाराचा जीजे, 30-40 हजाराची दारू, 5-10 हजाराचा गुलाल, शांताबाई गाण्या नाचायचं, झाली शिवजयंती. ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं त्या राजाचे शिवसैनिक जर दारू पिऊन जयंत्या साजऱ्या करत असतील तर किती बरं वाटत असेल हो शिवाजी महाराजाला. शिवाजी महाराज ज्या मार्गानं गेले त्या मार्गानं आज आपण खऱ्या अर्थानं चालणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं आहे. महापुरुष ज्या मार्गाने गेले त्या मार्गानं आपण चालणं म्हणजे पुण्यतिथी साजरी करणं आहे. म्हणून दादा माझी विनंती आहे, आज आपण आपलं जीवन बदला, आज आपले हे विचार बदलणं गरजेचं आहे. आणि जाता जाता महत्वाचं बोलेल, आपल्या लेकरावर चांगले संस्कार टाका दादा. जब अनाज खतम होता है तो इन्सान मरते है, लेकिन संस्कार खतम हो जाते है तो इन्सानियत मरती है. अन्न संपलं तर माणसं मरतील, पण संस्कार संपले तर माणुसकी संपून जाईल. म्हणून मी विनंती करेल तुम्हाला, आपल्या पोरांना नाही डॉक्टर हो द्या, नाही इंजिनियर हो द्या, नाही कलेक्टर हो द्या, ना IAS, ना IPS, ना IG, ना DIG, ना PSI, नाही हो द्या. आपलं पोरगं चांगला माणूस झालं पाहिजे ही काळजी पहिल्यांदा करा. माणूस झालं पाहिजे. एक पोरगं माझ्याकडे आलं म्हणे महाराज कोणत्या फील्डमध्ये जाऊन करिअर करू? जाईल तिकडं गर्दी आहे, जाईल तिकडं स्पर्धा आहे, जाईल तिकडं कॉम्पिटिशन आहे. त्याला म्हणलं दादा मी सांगतो त्या रस्त्यानं जाय तिकडं गर्दीच नाही. म्हणणे कोणत्या? सांगा लवकर. म्हणलं माणूस होण्यासाठी जाय तिकडं कुणाचीच गर्दी नाही. आज माणूस होणं गरजेचं आहे. आपल्या पोरासाठी पैसा कमवण्याची चिंता अजिबात करू नका. आपल्या पोरांनी आपल्याला म्हातारपणी सांभाळलं पाहिजे याची चिंता करा. मी थोतांड सांगणार नाही, गप्पा मारणार नाही बाबा, मला ते आवडणारही नाही. मी घडलेलं उदाहरण सांगेल तुम्हाला. नांदेड जिल्हा, नायगाव तालुका, डॉक्टर अरुण गोदमगावकर आपल्याला माहिती असेल. पेशानं बालरोग तज्ज्ञ असणारे डॉक्टर, आणि बाप डॉक्टर आहे म्हणून पोराला अमेरिकेला पाठवलं डॉक्टर बनवलं. पोरगं डॉक्टर तर सून पण डॉक्टर, मुलगी डॉक्टर, जावाई डॉक्टर, चौघा अमेरिकेला राहिला. पण दुर्भाग्य बघा पांचाळ महाराज त्यांच्या जीवनातलं, त्यांच्या आयुष्याचे शेवटचे 6 वर्ष हे अहमदपूरच्या रुक्मिणी वृद्धाश्रमात गेले.
एवढ्यावर ही गोष्ट थांबत नाही. 18 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. वृद्धाश्रमातून पोराला फोन केला, तुमच्या वडिलांनी त्यांची जीवनयात्रा संपवली, किती वाजेपर्यंत तुम्ही हजर व्हाल बोला. तिकडून पोरांचं उत्तर आलं, मेलेत ना ते आता, मग आम्ही आल्यावर काही जिवंत होणार आहेत का? आम्ही आता एवढ्या लांबून येणं आम्हाला परवडणारं नाही. तुमच्या पद्धतीनं तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या, आम्ही अंत्यसंस्काराला हजर राहू शकत नाही. ही द्वापार युगात घडलेली घटना नाही, 4 महिन्यापूर्वीची घटना आहे. कधीतरी विचार करा दादा या घटनेचा. दुसरी घटना आहे अहमदाबादला घडलेली. मुलगी पालघरला राहायची, आई अहमदाबादला राहायची. आई वारल्यानंतर पोरीला फोन केला, तुझी आई वारली? पोरीचं उत्तर आलं, आई वारली? माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला मी येऊ शकत नाही. माझ्या आईचं शेवटचं दर्शन मला फोनच्या व्हिडिओ कॉलवर करून द्या, आणि माझ्या आईच्या अस्थी मला कुरिअरनी पाठवून द्या. अशी परिस्थिती आहे दादा. घडलेली घटना लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर शहरामध्ये. बापानं प्लॉट नावावर करून दिला नाही, म्हणून आईला आणि बापाला नारळ पाण्यात पॉइझन टाकून आणलं आणि आईला आणि बापाला प्यायला दिलं. बापानं पॉइझन ते पाणी पिलं, बापाचा प्राण गेला दादा. अरे ज्या मायबापानं आपल्याला अमृतासारखं दूध पाजलं, त्याच मायबापाला आज आपण विष पाजायला तयार झालेलो आहोत. एवढं लक्षात ठेवा मला काय सांगायचं. अरे या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना दादा, त्याचं नाव आई वडील आहे. ओ ज्याच्या जीवनातले आई वडील गेले ना, त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं असतं, जोपर्यंत तिचे आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तिचं माहेर चांगलं आहे. एकदा का तिच्या जीवनातले आई वडील गेले ना, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे दादा. जिची आई गेली तिला आईची किंमत विचारा, ज्याच्या जीवनातला बाप गेला ना त्याला बापाची किंमत विचारा. अरे ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है लेकिन भूख नहीं मिलती. पैसों से किताब मिलता है लेकिन ज्ञान नहीं मिलता. पैसों से बिस्तर मिलता है लेकिन नींद नहीं मिलती. पैसों से बंगला गाड़ी मिलते ही लेकिन माँ बाप नहीं मिलते. गेलेली आई गेलेला बाप, किती जरी पैसे खर्च केले तर मिळणार नाही. ऐका आता टाळी वाजू नका. किती जरी पैसे खर्च केले तर मिळणार नाही दादा. आज परिस्थिती अशी आहे ना, पिकलेलं फळ जसं झाडाला सोडून जातं तसे माथारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. पके फल पेडो से रिश्ता तोड जाते है और आपा हीज माँ बाप हो तो बच्चे छोड जाते है. पिकलेलं फळ झाडाला सोडून जातं माथारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. अशी परिस्थिती आहे दादा. एका छोट्याशा घरात मायबाप 4-4 पोरांना सांभाळतात, पण त्या 4 पोराच्या 4 बंगल्यात एका आईला आणि एका बापाला राहायला जागा मिळत नाही, ही शोकांती काय मारायची. पण आपण जर आपल्या मायबापाला लाता मारून घराच्या बाहेर काढत असाल तर आपले पोरं स्वतः आपल्याला लाता मारूनच घराच्या बाहेर काढणार, याच्यात शंका नाही. जैसी करणी वैसी करणी, या हाताने करायचं आणि हाताने भरायचं. आज श्रीमंत माणसं कुत्र्याला सांभाळायला खर्च जास्त करतात, पण मायबापाला सांभाळायला करत नाही, शोकांती काय. आपला चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे गणेश महाराज जगात आपल्याला खूप माणसं मिळतील. आपले गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात आपल्याला खूप माणसं मिळतील. पण आपला चेहरा न पाहता, आपले गुण अवगुण न पाहता, 9 महिने 9 दिवस पोटातच आपल्यावर जी प्रेम करते ना तिला आई म्हणतात. जगाच्या पाठीवर एकच अशी अदालत आहे, तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात आणि त्याला आई म्हणतात. दादा ओ करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सीझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. थोडा मोठा उपकार आई सोडून दुसरं कोणी जीवनामध्ये करणार नाही दादा. आपल्या जीवनात मायबाप काय करतात हे जाणून घ्यायचं असेल ना, 2-च महिने बिना पैशाचं घराच्या बाहेर पडा आणि मग जगून दाखवा, मग कळलं आपले मायबाप आपल्यासाठी काय करतात. आम्ही मायबापाबद्दल बोलतो, कोणी म्हणत असेल येतो महाराज मायबापाचं सांगतो, येतो महाराज मायबापाचं सांगतो, काय लावलं या लोकांनी. पण सांगेल दादा, मायबापाची किंमत का कळते माहिती? वयाच्या खेळण्याचे दिवस आळंदीत घातले ना, आणि जेव्हा शिळ्या भाकरी खायची वेळ यायची ना तेव्हा पटकन आईची आठवण यायची. आज आई असती तर मला चांगलं खाऊ घातलं असतं. तुम्हाला आज आमच्या गाड्या आणि आज आमचे कपडे दिसत असतील, पण आम्ही आयुष्याचे 15-20 वर्षे कसे घातले याच्याकडे तुमचं काय लक्ष आहे दादा? लक्षात येते माझं बोलणं तुमच्या? हे कधीतरी येतं, कधीतरी अनुभवण्याची गोष्ट आहे, बघा लक्षात ठेवा. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले आपल्याला पाहायला मिळतो. त्या पुंडलिकानं फक्त आई वडिलाची सेवा केली होती. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता सकळ तीर्थाचिरे दुरे जे का माता पितरे त्या सेवेशी किरी शरीरे लोण किजे. म्हणून दादा तिन्ही जगाचा स्वामी जरी असला आणि त्याला आई नसेल तर तो भिकारी हो. झोपता वेळेस 2 माणसाची आठवण ठेवा दादा, ज्याच्यामुळं आपल्याला 2 टायमाचं अन्न खायला मिळतं ते मायबाप, आणि ज्यांच्यामुळं आपण घरात सुखानं झोपलेले आहोत तो भारताचे सैनिक. आज एक दुःखद घटना घडली बघा.
जम्मू काश्मीरला खूप मोठा हल्ला झाला आणि भारताचे अनेक जवान शहीद झाले. दादा हो, मी सांगेल, आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना, पटकन लोक त्या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करतील. आपला महाराष्ट्र मिळाल्याच्या नंतर आपला जिल्हा कुठे आहे, तालुका कुठे आहे, गाव कुठे आहे शोधण्याचा प्रयत्न करतील. पण ऐका, एखाद्या मिलिटरीवाल्याची बायको जेव्हा भारताच्या नकाशाकडे पाहते ना, ती महाराष्ट्र नाही पाहत, जिल्हा नाही पाहत, तालुका नाही पाहत, गाव नाही पाहत, मग काय पाहते? माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे आणि कोणत्या बॉर्डरवर उभा राहून देशाची सेवा करतो, मिलिटरीवाल्याची बायको एवढंच पाहत असते. काय करते दादा मिलिटरीवाल्याची बायको? कर्नल संतोष महाडिका भारतासाठी शहीद झाल्याच्या नंतर संतोष महाडिकांची पत्नी स्वाती महाडिकांनी शपथ घेतली, माझ्या पतीचं प्रेम माझ्यापेक्षा या देशावर आणि वर्दीवर जास्त होतं आणि या देशाची सेवा करत असताना माझ्या पतीनं देहाचं बलिदान दिलं, पण माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलिटरीत जाऊन पूर्ण करणार म्हणून स्वाती महाडिकांनी मिलिटरी जॉईन केली. आज ही आपल्या देशाची पत्नी झाली. मी बिंदास्तपणे कीर्तन करू शकतो आणि तुम्ही निश्चिंतपणे खाली बसून कीर्तन ऐकू शकता. हे उपकार भारताच्या जवानांचे आहेत महाराज. ज्याला ताज हॉटेलला यायला वेळ लागला नाही, त्याला बेलोऱ्यात यायला किती वेळ लागणार आहे लक्षात ठेवा. कधीतरी आपण त्यांची आठवण काढा. आज ते शहीद झाले बघा, आपल्या पूर्ण मंडपाकडून आपल्या या भारतीयाकडून पण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. पण जाता जाता एकच सांगेल दादाओ, खरं दुःख जर काय असेल तर आज त्याच्या परिवाराला आहे बघा. खरं दुःख काय असेल तर त्याच्या परिवाराला आहे महाराज. म्हणून दादा, तिन्ही जगाचे स्वामी जरी असले आणि त्याला मायबाप नसल तर तो भिकारी आहे बघा. म्हणून म्हणतात ना, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवी तुझ्या या बाळाला. नऊ महिने नऊ दिवसाची गवारी अशी तू केली, टाले असता तुझला पदरात बांधून नेले. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, कोण वागवी तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवी तुझ्या. कविता म्हणतो आणि थांबतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना. तुडविले काट्याच पास. आई माझी
माझ्या आई वडिलाला जाणून घ्या एवढी इच्छा आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. 11:10 झाले. थांबतो सज्जनो. पुन्हा एकदा तुम्हा गावकऱ्यांना विनंती करतो, आपला सप्ताह असा चालू राहावा अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझी विनंती आहे बघा, जसं मागच्या वर्षी मी विनंती केली होती तुम्हाला की एक एक महाराजांचं एक एक सौजन्य घ्या, आणि त्यामध्ये भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला, त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. आज माझी कीर्तनाचं हे सौजन्य आमच्या वनिताताई अशोक मारकड डॉक्टर साहेबांच्या सौभाग्यवती यांनी हे घेतलं होतं बघा. आणि पुढच्या वर्षी मला गजानन दादांनी फोन करून सांगितलं, गजानन दादा मारकड आज शरीरानं तिकडे आहेत पण मनानं इथे येत, धुळ्याला आहेत, नोकरीमुळं सुट्टी मिळाली नाही म्हणून इथं येता आलं नाही. पण गजूदादांनी सांगितलं पुढच्या वर्षी तुमच्या कीर्तनाचं सौजन्य मी घेणार आहे, म्हणून जोरदार टाळा एकदा त्यांच्यासाठी वाजवा. अजून एका महाराजांचं एकेकांनी सौजन्य घ्या. आणि का दुसरे एक काय नाव, नामदेवराव दादा, माळ घातली होती तुम्ही माझ्याकडून गेल्या वर्षी, है ना, नामदेव दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणखी काय नाव तुमचं महाराजांचं, किती झाले वाक, एक एक ना स्पेशल मी बोर्ड देऊ नका. बनाएंगे मन